शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपॅथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधेदुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजीनगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95617416666 आणि 91 30 911 666 पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकासासाठी सातत्याने पुढाकार घेऊन लोकहिताची कामे केली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी दिगंबर गाडे सरांसारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पाठपुरावा करून काम केलंय अशी अनेक कामं झाली आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनानं कहर केला असून कार्यकर्त्यांनी समाजहिताचे कार्यक्रम घ्यावे असं आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केलंय. सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गाडे आणि उद्योजक किरण शेटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिगंबर गाडे मित्रमंडळ आणि मित्रधन परिवाराच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी घुले बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे नगरसेवक बंडू पाटील बोरुडे उद्योजक कपिल अग्रवाल बाजार समिती सभापती बनसी आठरे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष सीताराम बोरुडे रामराव चव्हाण आरपीआय तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू रवींद्र आरोळे काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख डॉक्टर योगीराज देशमुख योगेश रासने आदींची प्रमुख उपस्थिती होती. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या त्यागातून झालेली आहे म्हणजे त्याचं खरं श्रेय जात असेल कुणाला तर गाडे सरांना जात पण उतरणार कोणा कार्यापासून नगरपालिकेत सातत्याने तिथं सातत्याने दर आठवड्याला जाणं मीटिंगला जाणं कशा पद्धतीने पेपर वर्क करायचं आणि एवढंच काम होतं की बाबा काही झालं तरी तिथं आजारा निघालं पाहिजे आणि इथं आपल्याला सर्वांच्या माध्यमातून आंबेडकर भवन उभं राहिलं पाहिजे याच्याकरता ही जवळ गाडे सरांनी संपूर्ण तालुक्याची मदत केली म्हणून मनापासून त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद देतो. आपण सर्वजण कल्पना आहे आताच बंडू पाटलांनी उल्लेख केला की आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली आता आपण दुसऱ्या लाटेतून बाहेर पडतो आणि कदाचित आता गावात पूर्ण सांगतात की 7-8 महिने तिसरी लाट येण्याची शक्यता आता तर काल परवा नवीनच काहीतरी आलं वेगळंच काहीतरी मुंबईला काल वाशीला सापडलं असेल म्हणजे इतकं व्हेरियंट वगैरे याचे पुराले की आपल्याला कधी काय सांगताच येणार नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये विशेषतः करून ग्रामीण भागामध्ये डॉक्टर देशमुख लोकांना कल्पना असेल की ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कारण मला अनुभव असा 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये की सर्वात महत्वाचं म्हणजे रक्तदान शिबिराचा उपयोग असा की या ब्लड बँकेच्या माध्यमातून जिथं जिथं गरज असेल संपूर्ण राज्यामध्ये त्याचं निश्चितच फायदा होईल अशा पद्धतीने अतिशय चांगलं काम आपण केलं. दुसरं महत्वाचं काम केलं असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कल्पना होती का ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते ऑक्सिजन नाही म्हणून कितीतरी पेशंटचा दुर्दैवाने मृत्यू झाला परंतु आज पृथ्वीधन परिवाराने जाणीवपूर्वक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या पाथर्डी शहरामध्ये या निमित्ताने राबवला आणि म्हणून अशा पद्धतीने एक सामाजिक उपक्रम जेणेकरून सगळ्या समाजाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा उपक्रम आपण सर्वांनी राबवलाच म्हणून मनापासून आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो. गाडे सरांबद्दल काय बोलावं बंडू पाटील म्हणते ती वस्तुस्थिती आहे एक सामाजिक कार्यकर्ता अतिशय मनापासून कुठले एक राजकीय अपेक्षा न ठेवता
समाजाकरता काय काय करता येईल, सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतः कायम उभं राहणार अशा पद्धतीचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. मला आठवतं मी मनोहरराव पाटीलचा सत्कारला पण एकदा बरोबर घाटपटाने वर्षाकडे नागलो होतो मी आमदार असताना, आणि त्या कार्यकाळात सुद्धा त्यांची नोंद सुद्धा दुःखावर त्या कोरोनाच्या महानगरपालिकेचे काम करत होते, परंतु ते जे त्याला म्हणतो ना आपण त्याच्या रक्तातच सामाजिक बांधिलकी बंधू सुद्धा मुंबईला कोरोनाच्या काळात काम करत होते, सातत्याने सर्व पेशंटना दवाखान्यात उपलब्ध करून देत होते, परंतु दुर्दैवाने त्याच्यात त्यांचं नाच झालं. आज मला आठवतं मध्यंतरीपाला बघून बनपटी बाळासाहेब सर्व आपल्याकडे अशोक शंकर दादा सांगत होते कोरोनाचं अचानक 22 मार्चला मागच्या वर्षी तिथल्या झालं लॉकडाऊन म्हणून, आणि जे हातावर पोट भरणारे माणसं आहेत पाचवी शहरातले होते त्यांना अन्नधान्य मिळत नव्हतं. या सर्व मित्रमंडळांनी तिथे अक्षरशः पॅकेट तयार केले आणि कितीतरी हजारो लोकांना फुकट त्यांनी पॅकेट वाटले. मध्यंतरी आपल्याला आठवतं तुम्हाला छान बहिणी आपण सर्वांनी कार्यक्रम घेतला होता की जेवढे कोविडचे पेशंट असतील त्यांना मोफत त्या मित्रमंडळाच्या वतीने सर्वांना आपण तिथे अंड्याचं वाटप त्याने करून प्रोटीन कंटेंट वाढले डॉक्टर त्याच्याकरता जाणूनपूर्वक हा कार्यक्रम तिथे घेतला होता. म्हणजे सातत्याने सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य सर कायम पुढे असतात, आणि मी आज निश्चितच आपल्या सर्वांच्या वतीने खात्री देतो की गाडे सर इथून मागे जसं आपण काम केलं तशाच पद्धतीने सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आपण असंच काम पुढे चालू ठेवा. राजकीय पाठबळ असेल किंवा सामाजिक पाठबळ असेल निश्चितच आम्ही सर्व मित्रमंडळ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. पप्पू बोर्डे, देवा पवार, वसंत बोर्डे, हुमायून आतार, महेंद्र राजगुरू, एकनाथ ठोकळ, समाधान आराक, सुरेश मिसाळ, अक्रम आतार हे देखील यावेळी हजर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं, तर अहमदनगर ब्लड बँकेच्या वतीनं 40 रक्तदात्यांचं रक्तसंकलन केलं गेलं, तर सर्वांचे आभार गणेश सरोदे यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.